मगाशी देवेंद्र जी म्हणाले की त्यांचे अनुभव त्यांनी व्यक्त केले, त्यांना मगाशी आपले जादूगार जादू दाखवताना त्यांचा रुमाल घेतला आणि त्यांना तो परत दिलेला, म्हणजे जादूचा रुमाल पण त्यांच्याकडे आहे. आणि ते एका कार्यक्रमात म्हणाले, मी पुन्हा येईन म्हणालो होतो, काही लोकांनी माझी थट्टा केली पण मी पण आलो आणि एकनाथजींना पण घेऊन आलो. आता आम्ही दोघंजण या महाराष्ट्रामध्ये काम करतोय. राजकीय व्यासपीठ नाही, पण चांगलं काम करण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू. आणि खऱ्या अर्थाने शिवसेना भाजप युतीचं सरकार या महाराष्ट्रातल्या जनतेच्या आशीर्वादाने आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून करतो आहे. या सरकारला आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचा देखील संपूर्ण आशीर्वाद आहे. त्यांनी देखील आम्हाला सांगितले, चांगलं काम करा, या राज्याला विकासाकडे घेऊन जा, कुठेही काही कमी पडणार नाही. त्यामुळे आता राज्य आणि केंद्र मिळून चांगलं काम या राज्यामध्ये होईल. हे सर्वसामान्य माणसांचं सरकार, या राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू. शेवटी आपल्या सगळ्यांची साथ यामध्ये लागेल. आणि एबीपीचं मी मुद्दाम या ठिकाणी उल्लेख करीन, मी कधीही कुठलीही बातमी थोडी, म्हणजे सगळ्याच बातम्या काय आमच्या बाजूने याव्या असं माझं कधी म्हणणं नसतंच.